थँक यू, थँक यू सो मच. म्हणजे मी खूप खूप वेळची वाट बघत होतो की लाईव्ह कधी येतोय. खूप पहिले लाईव्ह आहे तुझ्या बरोबर, राजश्री मराठी बरोबर, आणि पहिलाच इंटरव्ह्यू पण झाला तो राजश्री मराठी बरोबर. सगळं भारी होणार आहे. बरं विशाल, बिग बॉस मराठी सीझन 3 तू जिंकलायस आणि फायनली काल जेव्हा तुझ्या हातात ती ट्रॉफी आली, काय फिलिंग होती आणि काय मनात चाललेलं? ती म्हणजे ही ट्रॉफी म्हणते का? हो, क्या बात आहे. त्या ट्रॉफीचा ग्लो तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय आणि तो आनंद दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर. हॅलो, हो येतोय. यस, खूप भारी आणि खूप प्राऊड मुवमेंट होती माझ्यासाठी, कारण ही ट्रॉफी म्हणजे याचं खूप वजन आहे. दिसताना छोटी दिसते पण याचं खूप वजन आहे, कारण लाखो करोडो प्रेक्षक मायबापांचं प्रेम आहे हे, आणि हे प्रेम विशाल निकम सारख्या एका भारी पोराला भेटलं. हे प्रेम मी भारी आता स्वतःला भारी म्हणते कारण ट्रॉफी मिळाली ना, तर खूप भारी वाटतंय. म्हणजे हा विचार कधी केला नव्हता की देविकनी गावातून एक जर्नी चालू होईल आणि ती बिग बॉस मराठी सीझन नंबर 3 चा विनर म्हणून विशाल निकम बाहेर निघेल हे माहीत नव्हतं असं होऊ शकतं. पण ज्यावेळी पहिल्यांदा पाठी लावली त्यावेळी यस, विश्वास होता की काहीतरी करून बाहेर येऊ, असं एक चांगलं खेळ दाखवून बाहेर येऊ असं. सो आय एम व्हेरी हॅपी. बरं विशाल, पुढे जाण्यापूर्वी मी तुला सांगेन की आपले फॅन्स जॉईन झाले तर त्यांना एकदा हाय म्हण, कारण खूप उत्सुकतेने तुझी वाट बघत होते. हे हाय हाय हॅलो माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षक मायबापांना खरंच मनापासून मुजरा म्हणेन पहिल्यांदा, आणि खूप 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 मनापासून थँक्यू सो मच, कारण एवढं प्रेम तुम्ही दिलं. आणि जे मी नेहमी म्हणतो की आई शपथ सांगतो, तुम्ही नाही तर विशाल निकम काहीच नाही. आणि हा ट्रॉफी आपली ट्रॉफी आहे, आपली राणा झालाय राणा तुमच्यामुळे. थँक्यू सो मच, लव यू ऑल, लव यू ऑल, थँक्यू सो मच. बरं विशाल, 100 दिवस तू बिग बॉस मराठीच्या घरात होतास आणि बाहेर आल्यावर आई बाबांना भेटून कसं वाटलं आणि काय फिलिंग होती? क्या बात आहे, खूप भारी वाला प्रश्न विचारला. पण यस, 100 दिवस हे सगळ्यात महत्वाचं कळालं की आपली जी नाती असतात ना, जे बाहेर आपण खूप आपण एवढा वेळ देत नाही, खूप सगळ्यांना असं माझीच आहेत कुठे जात आहेत इम्पॉर्टन्स देत नाही, पण ते आत गेल्यानंतर समजलं प्रत्येक नात्याचं महत्व. त्यामुळं बाहेर आल्यानंतर ज्यावेळी माझी आई घरी आली होती फॅमिली वीक मध्ये, त्यावेळीच वेगळं जे तुम्ही पाहिलंच मी काय झालो होतो आणि किती हॅपी होतो आणि किती इमोशनली झालो होतो, सेम मला गायला माझे आई वडील आले होते आणि ट्रॉफी जिंकताना यस ते माझ्याबरोबर होते. सो आय एम व्हेरी हॅपी की प्रत्येक आई बापाला याच्यापेक्षा मोठं, म्हणजे ती स्वतःहूनच बोलली, याच्यापेक्षा मोठं कोण बघू शकतं असं मी म्हणेन की खूप खुश झाले ते. आणि मम्मीने माझ्या गालावरती पप्पी घेतली, तिचे आशीर्वाद घेतले पप्पांनी माझे, पहिल्यांदा खूप दिवसातून पप्पी घेतली गालावरती. सो खूप खुश झालं मी, आय एम व्हेरी हॅपी. बरं विशाल, तुला दिसतंय की प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आहे तुझ्यावर. डे 1 पासून ते आतापर्यंत प्रेक्षकांनी खूप प्रेम केलंय तुझ्यावर. आता येतोय आवाज? यस यस येतोय, यस. बरं, डे 1 पासून प्रेक्षकांचं तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम राहणारच आहे, तर प्रेक्षकांचं इतकं प्रेम बघून सोशल मीडियावर असेल किंवा आता लोक तुला येऊन भेटतायत, ते सगळं प्रेम बघून काय फिलिंग येते, कसं वाटतंय तुला? मी तुला बोललो ना, खूप लकी आहे मी, आई शप्प सांगतो खूप लकी आहे मी, कारण एवढं प्रेम मी, मला 100 दिवसात कधी अनुभव आला पाहिला माहितीये. एक तर पहिल्यांदा यस ऑफकोर्स माझी जर्नी चालू झाली मिथुन पासून, आणि तिथून सगळं माझं 2 सिरियल्स मन दक्कन घराच्या ज्योतिबा मन सात जन्माच्या गाठी मन, तर त्यावेळी माझ्या प्रेक्षक मायबापाने मला साथ दिलीच होती, त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये मी थांबलो उतरलो, म्हणजे सुरुवात तरी चांगली झाली. आणि त्यानंतर नेक्स्ट महाराष्ट्रात मोस्ट डिझायरेबल मॅन म्हणून एका खेड्यागावातल्या एका विशाल निकमला त्यांनी महाराष्ट्राचा मोस्ट डिझायरेबल मॅन बनवला. सो व्हेरी लकी. त्यानंतर बिग बॉस सीझन 3 मध्ये ज्यावेळी मी सलग 8-9 वेळा मी नॉमिनेट झालो आणि पहिल्या 2 याच्यामध्येच मी सेफी व्हायचो, सो तिथे समजलं की हेच माझे प्रेक्षक मायबाप, हेच माझे माऊली, आणि ह्यांनीच मला, म्हणजे यांचा खूप विश्वास आहे माझ्यावर की मला यांच्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचा नाही. आणि तोच प्रयत्न होता
खूप लकी फील करतो की यस मी कमवले तर ही ही माणसं ही देवासारखी माणसं कमवले. सो लय भारी वाटते, खरंच लय भारी वाटते. मला विशाल अनेक त्रास झाले बॉसच्या घरात आणि अनेक उतार चढाव आले, तुझे वेगवेगळे पैलू पाहायला मिळाले. तुला कधी असं वाटलं होतं की नाही आता बस झालं, आता नाही होते आपल्याने, असं कधी एक फिलिंग आली होती? कधीच नाही, कधीच नाही. कारण ज्या अर्थी मी एक नंबर वरती पाठी लावली होती पहिल्या दिवशी, त्या अर्थी त्याच वेळी ठरवलं होतं की शेवटच्या दिवशी शेवटीच पाठी काढायची. तू बघितलं असेल मी जायला पहिल्यांदा पुढे जाऊन दिलं आणि मग मी पाठी काढली, पहिल्यांदा मी गेलो नाही कारण मला शेवटी पाठी काढायची होती. पण जोकचा भाग, आम्ही दोघंही छान खेळलो. पण यस, मला कधीच नाही वाटलं की घरातून नको आता बस झाले यार जाऊया, असं कधीच नाही वाटलं. कारण बिग बॉस मराठी सीझन 3 जो कलर्सने जो आपण पाहिला, खूप इंटरेस्टिंग गोष्टी होत्या जे आपल्या रिअल लाईफ मध्ये आपण नाही करू शकत. ती एक वेगळं प्लॅनेट होत आणि वेगवेगळे चॅलेंजेस मला आवडतात आणि प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला चॅलेंजेस होते. आणि म्हणजे अजिबात कुठेच बोर नाही झालं आम्हाला बिग बॉसनी. आणि कधी कधी आम्ही खचलो, खरंच सांगतो की ज्या सिच्युएशन नाती बनली, बॉन्ड बनलं, फ्रेंडशिप बनली आणि खचलो. पण बिग बॉस यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी तेवढंच आम्हाला ओळखलं होतं, तेवढंच आम्हाला मोटिवेट सुद्धा केलं. आणि म्हणजे लाईक आई वडील आमच्या बरोबर होते असं फील होतं. त्यामुळे जगात जर का कुठल्याही कुठेही जाऊन आई बाप आपल्या बरोबर असेल तर गिव्ह अप करायला कोणालाच नाही आवडणार. अगदीच अगदी क्या बात. बरं, खूप कमेंट्स येते तुझ्यासाठी, त्यातले काही कमेंट्स आता आपण वाचूया. सॅम पवार म्हणतोय बिग फॅन. हे सॅम, थँक्यू बाबा. मिसेस भद्रे म्हणते विनर आणि खूप सारे इमोजीस पाठवलेत त्यांनी. थँक्यू थँक्यू मिसेस भद्रे, राईट? हो भद्रे. त्रिश म्हणतोय कॉंग्रॅच्युलेशन दादा आणि खूप हार्ट्स पाठवलेत त्यांनी. हे त्रिश थँक्यू, लव यू बाबा, लव यू. ही ट्रॉफी तुमची आहे बाबानो, हे तुमच्यामुळे शक्य झालंय. संदेश म्हणतायत रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. आज एका माऊलींनी मला म्हणजे एक फॅन, सकाळपासून एवढी गर्दी चालू आहे, एवढी गर्दी चालू आहे, पंचक्रोशातली सगळी लोक माणसं मला भेटायला येत आहेत आणि त्यातल्या एका माझ्या प्रेक्षक मैत्रिणीने या माऊलींचा फोटो मला दिला. सो बघ तुला सांगू, हे कमवले मी, हे कमवले, पण हे कमवले मी खूप खुश आहे की माझ्या आई वडिलांनी माझ्यावरचे संस्कार केले, ते मी जसं आहे तसं ते दिसलं आणि लोक लोकांना ते खरं वाटत, म्हणजे खरं खरं आहे ते जाणते, फील करतात ते. अँड खूप खुश आहे. सो रामकृष्ण हरी. शिव मुद्रा ट्विन्स असं अकाउंट आहे, ते म्हणतात आम्हाला आज टीव्हीवर काय पाहायचं हा प्रश्न पडला आहे. हे शिव मुद्रा अकाउंट, खरंच हा प्रश्न मलाही, आता मी कंटिन्यू बिझी आहे पण बिग बॉसच्या घराला खरंच खूप मिस करतोय. ते तुम्ही लास्टला लाईट्स बंद करताना तुम्ही पाहिलं असेल, नव्हतं सोडवत ते घर. म्हणजे एका साईडला होतं की टॉप 2 मध्ये आलो, जिंकणार, आता आता कोणीतरी विनर होणार आणि मला कॉन्फिडन्स होता कुठेतरी कुठेतरी की यस भारी काहीतरी होणार आहे, किंवा जे काय मिळालं ते भारीच होतं, पण जाताना सोडवत नव्हतं ते घर. पण यस, मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की अजून काही मला पुढच्या प्लॅन्स माहित नाहीत, पण 100% माऊलींच्या आशीर्वादाने सगळं काय भारी होणार आहे. नवीन लवकर काहीतरी तुमच्या भेटीत काहीतरी घेऊन येईन की मी तुम्हाला खात्री देतो. छबी गुड्डी असं अकाउंट आहे, ती म्हणते तुझं पण वजनदार व्यक्तिमत्व आहे सेम त्या ट्रॉफी सारखंच. त्या बात आहे, थँक्यू सो मच छबी, सॉरी छबी गुड्डी असं नाव, छबी गुड्डी, थँक्यू सो मच. हाच विश्वास तुम्ही कायम मला दिलाय. आणि मी तुला एक सांगतो, मी कमेंट्स वाचत होतो काल मुंबईवरून गावी येईपर्यंत मला झोपच नाही लागली. मी बघत होतो आई शपथ म्हणलं एवढं, म्हणजे मी इमॅजिन नव्हतं केलं यार. यांच्यासाठी आई शिप्प सांगतो काय पण, खरंच सांगतो भारी लव यू सगळ्यांना, खरंच लय लव यू. बरं विशाल, आज जातानाचा विशाल आणि बाहेर आल्यानंतरचा विशाल, या दोन्ही विशाल मध्ये काय फरक आहे, व्यक्ती म्हणून काय बदल झाला? सी, बाहेरचा जो जसा खरा विशाल होता तोच खरा विशाल आता पण आहे. त्यामध्ये पूर्ण गेम मी निस्वार्थपणे खूप प्रामाणिकपणे खेळलो आणि हेच लोकांना आवडलं. पण यस, 100 दिवसांमध्ये खूप काही बदल झालाय, तो म्हणजे माझा कॉन्फिडन्स लेवल खूप लेवलचा वाढलाय. सेकंड थिंग, मी कोणत्याही परिस्थितीत आता मी स्वतःला सावरू शकतो. सगळ्यात माझा जो वीक पॉइंट म्हणजे इमोशन्स,
फीलिंग्स ते माझ्यासाठी खूप वीक पॉइंट म्हणजे मी खूप इथून इथून विचार करतो पण त्यापेक्षा इथून जास्त विचार करतो. पण ते सुद्धा कसे आपल्याला त्रासदायक होऊ शकतात पण त्याच्यावरती कसं कंट्रोल आणायचं हे मला बिग बॉसच्या घरानं खूप शिकवलं, जेणेकरून मला बाहेरच्या लाईफ मध्ये जरा आता मी स्वतःला सावरू शकतो आणि माझी प्रेक्षक मायबाप आहेतच ते मला सावरतायत. आणि यस मी मगाशी बोललो त्याप्रमाणे नात्यांची किंमत समजली, जे बाहेरची माझी लोक आहेत त्यांची किंमत समजली. आणि मी सगळ्यांना हेच म्हणेन भावानो, जे देवानं दिलंय ना आपल्याला, माऊलीने दिलंय ना आपल्याला, आपले आई वडील म्हणा, तुमची बायको म्हणा, तुमची मैत्रीण म्हणा, तुमचे फ्रेंड्स म्हणा, हे खूप भारी लोक आहेत, हेच तुमचं विश्व आहे हे म्हणून जगायचं. माझा आणि विकासचं कायम बोलणं व्हायचं की अबाउट त्याच्या माझ्या फॅमिली बद्दल असं सगळ्या गोष्टी व्हायच्या, की आपण छोट्या छोट्या चुका करतो आणि खूप सिरियसली घेत नाहीत गोष्टी, पण सिरियसली थोड्या गोष्टी घ्या आणि मनाने दोन गोड शब्द तरी बोललो तरी समोरचा माणूस खूप खुश होतो. सो आणि यस ह्या गोष्टी खूप शिकलो मी. बरं विशाल, सगळ्यांनाच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला खरं तर हा प्रश्न पडलाय आणि 2-3 वेळा उल्लेख झालाय बिग बॉस मध्ये तिच्या बद्दल. सौंदर्याविषयी मला विचारायला आवडेल तुला आणि काय सांगशील? काय सांगू आता सौंदर्याबद्दल, खूप भारी आहे ती आणि पण तिचं नाव आता नाही सांगू. आयुष्य पण खूप भारी आहे तुला नाही माहिती, म्हणजे मी नाही राहू शकत तिच्याशिवाय पहिली गोष्ट म्हणजे. आणि हे लोकांना वाटतंय की हा काय, बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सौंदर्य कोणीच नाहीये किंवा असं, तर भावांनो असं काय नाहीये, सौंदर्य खरंच आहे माझ्या लाईफ मध्ये. आणि ती लवकरच मी, मला आज तिचा फोनही आला होता शुभेच्छा देण्यासाठी, मी खूप खुश आहे. आणि पण ते फॉर्मल कम्युनिकेशन झालं आमचं, लाईक कॉंग्रॅच्युलेशन हे ते, जरा बघू मी जरा जाईन बघू तिला भेटेन आणि लेट सी कसं काय काय होतंय, काम सगळी होऊन छान होईल होपफुली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, मग तुम्हाला मी खरं नाव सांगेन, सगळ्या गोष्टी होतील. जस्ट वेट अँड वॉच, सब्र का फल मीठा होत आहे. तुझ्या मते तुझ्यासाठी सगळ्यात टफ कॉम्पिटिटर कोण होता बिग बॉसच्या घरात? सगळेच भारी होते राव, टफ असा म्हणजे खरंच सांगतो सगळेच भारी होते. त्यातल्या जे टॉप 5 होते ती नावं मी विकासला, मी कोणाला कमी नाही समजणार खरं सांगतो, प्रत्येकाचे एक प्लस पॉइंट होता, प्रत्येक 16 जणांची एक क्वालिटी होती. सो काही जण ते सस्टेन करू शकले, काही जणांनी जे बिग बॉसच्या घरात जे वातावरण तुम्ही पाहिलंय कसं असतं त्यामध्ये स्वतःला सावरू नाही शकले. जसं मी कुठेतरी एक आठवडा कुठेतरी ट्रॅक माझा सुटला होता पण परत मी ट्रॅक वरती आलो आणि परत त्या गोष्टी मी सुधारून परत जिद्दीने पुढे गेलो. हे काही लोकांना जमलं नाही, काही लोकांना टाइम वेळ खूप कमी मिळाला, चांगले प्लेयर होते तर मी कोणाला कमी नाही समजणार, सगळेच टफ होते, सगळेच फायटर होते. आणि स्पेशली जे टॉप 5 चे म्हणेन ते खरंच भारी वाले होते सगळे टॉप 5. आणि विकासला मी आय थिंक तिसऱ्या चौथ्या आठवड्यातच आमचं कम्युनिकेशन झालं होतं की अशी अशी नावं हे टॉप 5 मध्ये असणार आणि तीच टॉप 5 मध्ये होते. सो टॉप 5 वाल्यांना तर सॅल्यूटच आणि बाकी 16 जणांना सॅल्यूट. बरं विशाल, आपण आता एक छोटासा गेम खेळणार आहोत, रॅपिड फायर खेळणार आहोत. मी कंटेस्टंट्सची नावं घेणार आहे आणि तुला त्यांचं वर्णन एका शब्दात किंवा एका वाक्यात करायचं. कशाची नावं घेणार आहे तू? स्पर्धकांची नावं घेणार आहे जी तुझ्यासोबत घरात होते आणि त्यांचं वर्णन तुला एका शब्दात किंवा एका वाक्यात करायचं. वा वा वा, सुरू करूया. रेडी रेडी. ओके, पहिलं नाव विकास पाटील. भावा. बर. दुसरं नाव जय. स्टर. बर. तिसरं नाव मीनल शाह. वागी. क्या बात. चौथं नाव मीरा. सबसे अलग. क्या बात. पाचवं नाव उत्कर्ष. भारी माणूस, आवडतो मला. बर. पुढचं नाव स्नेहा. आई शपथ. म्हणजे मी माझं सगळ्यात जास्त तिच्याबद्दल स्नेहा वाघ आणि माझं स्नेहाचं पटलं, तर स्नेहासाठी मी म्हणेन की लाईक मी तिला
ताई म्हणे, म्हणजे चुकून मी दोन तीन वेळा ताई आहेत ना असं बोलण्यात आलं, तर ती माझ्यासाठी बहिणीसारखी, म्हणजे खूप खूप काही शिकलो मी तिच्याकडून. सो येस ताई. पुढचं ना आदिश. आदिश लंबी रेस का घोडा, वेळ नाही मिळाला विचारायला. पुढचं नाव सोनाली पाटील. फटाका. पुढचं नाव तृप्तीताई. नाव नको आहे त्यांना पण तेवढं पास आहे. बर. पुढचं नाव गायत्री दातार. गायत्रीसाठी खूप गोष्टी आहेत खरं तर. ते 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 अरे बघा हाय आवाज येतोय. हो येतो. मी म्हणेन मी मोठ्या माणसांमध्ये एक छोटं बाळ बघतो ना आपण, तसं ते छोटं बाळ आहे आमच्यासाठी, म्हणजे मोठं बाळ म्हणू शकतो खरं तर, कि खूप भारी आहे, इनोसेंट आहे बाळ. बर. पुढचं नाव दादूस. दादूस गोड माणूस, गोड माणूस. बर. पुढचं नाव आविष्कार दादा. आविष्कार दादा आविष्कार दादा बद्दल म्हणेन की डेडिकेटेड पर्सन, कारण त्यांनी दाखवलं, मी त्यांना बोललो होतो की अबाउट वर्कआउट अँड जिम ते जायच्या आधी मी त्यांना बोलत होतो, आणि मला खरंच तो फरक जाणवला बाहेर आल्यानंतर. त्यांनी खूप मेंटेन केले आणि ते बोलले की विशाल थँक्यू सो मच की येस मी त्या गोष्टी मेंटेन केल्या आणि करतोय, तर त्यांनी मला थँक्यू बोललं आणि ते दिसतं त्यांचं जे काय त्यांनी. बरं. पुढचं नाव अक्षय वाघमारे. अक्षय वाघमारे येस खरा आहे गडी, खरा खरा गडी, म्हणजे रांगडा म्हणू शकतो मी त्याला. पुढचं नाव सुरेखाताई. सुरेखाताई आम्ही आम्ही तिला एका याच्यामध्ये हे केलं होतं, सुरेखाताई जरी ती असली तरी आमच्या सगळ्यांबरोबर ज्या पद्धतीने तिने हसत खेळत वातावरण ठेवलं, आणि आम्ही तिला एका टास्कमध्ये आम्ही ठरवलं होतं की उलाला असं आम्ही म्हणायचो तिला, आणि ते खरंच सूट होत तिच्या पर्सनॅलिटीला की ती एकदम भन्नाट आहे, म्हणजे एज वाईज ज्या गोष्टी जरी असल्या तर ती आमच्याबरोबर सांगणार, आम्हाला हसवलं खेळवलं नाचवलं. सो सुरेखाताई सलाम. क्या बात. शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं नाव महेश मांजरेकर सर. वन मॅन आर्मी. क्या बात. म्हणजे एका माणसामध्ये अख्खी आर्मी आहे मी म्हणेन, आणि एक आर्मी काय करू शकते हे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे. त्यांनी एक तरी आमच्या सारख्या 17 येड्यांना कशा पद्धतीने वटणीवर आणलं, आणि त्याच्यापेक्षा त्यांनी ज्या त्रासातून जे बाहेर आले, जसे वाघासारखे उभे राहिले, आणि एक आपली आर्मी करू शकते जे एका माणसामध्ये आहे. यस महेश सर सल्यूट सलाम आणि लव्ह यू सर. क्या बात. सुपर्ब विशाल, खूप छान खेळलास तू रॅपिड फायर. आता बघूयात पुढे काय कमेंट झाले. इट्स मी गायत्री म्हणते कॉंग्रॅच्युलेशन दादा. थँक्यू गायत्री. खूप सारे हार्ट्स येत आहेत विशाल तुझ्यासाठी. लव यू ऑल, थँक्यू सो मच. खूप खूप प्रेम, खूप प्रेम. वेल प्लेड असं दीपा म्हणते. ए दीपा थँक्यू सो मच. विकासला कधी भेटणार असं रोहनने विचारलं. विकासला ऍक्च्युली आम्ही जाताना सगळ्या शेवटची भेट त्याची मागचीच झाली. आम्ही बराच वेळ बसलो बोललो, आम्ही व्हिडिओज केला, आम्ही सगळ्या ग्रुपला आम्ही सगळ्यांना भेटून आलो, सगळ्यांचे नंबर घेतले. इथून मुंबईत गेल्या गेल्या आम्ही पहिल्यांदा माझ्या बी ग्रुपला भेटणार, विकास सर भावाला नक्कीच भेटेल. आणि 31 तारखेला स्वाती वहिनींचा वाढदिवस पण आहे, आणि यस आपला न्यू इयर पण आहे. सो 31 तारखेला लेट्स मी पुण्यात मुंबईत असेल तर मी त्यांना नक्कीच भेटेल. अजित शितोळे म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन विशाल भावा, खूप सपोर्ट केलाय तुला. थँक्यू अजित शितोळे, थँक्यू सो मच. तुमच्या सपोर्ट मुळे या गोष्टी मिळाले आपल्याला आणि ट्रॉफी आपली आहे. सिद्धी लेले म्हणते कॉंग्रॅच्युलेशन यू आर माय फेवरेट. हे सिद्धी थँक्यू सो मच. विशाल प्रेम सगळ्यांना, विशाल प्रेम.
राहुल म्हणतोय माऊली उद्या येतोय माझ्या बाबांना घेऊन भेटायला. क्या बात है राहुल, वेलकम वेलकम रामकृष्णारी. कॉंग्रॅच्युलेशन्स दादा, आणि खूप हार्ट पाठवलेत तिने. शुभम साळवी असं नाव आहे. शुभम थँक्यू सो मच. शुभम विशाल पेड. बरं विशाल, तू बिग बॉसच्या घरातून सगळ्यात शेवटी बाहेर पडला, तू आणि जरी, आणि बिग बॉसच्या घराला जर तुला काही सांगायची इच्छा असेल किंवा व्यक्त व्हायचं असेल तर काय सांगशील? खूप 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 मोठा थँक्यू बोलेन बिग बॉसच्या घराला, बिग बॉसला. हे किती लाखो करोडो रुपये देऊन जरी तुम्ही म्हणाला की हे मिळेल तुम्हाला, आयुष्यात सांगतो नाहीच मिळणार, गॅरंटी लिहून देतो. बिग बॉस मध्ये ज्या गोष्टी होत आहेत त्या बिग बॉसच्या घरातच होऊ शकतात, ते फक्त बिग बॉसचं घरच घडवू शकत हे मी सांगतो. माणसं लोक घडतायत तिथे खरं तर स्ट्रॉंग म्हणून, म्हणजे एक माणूस जातोय दुसरा माणूस तिथून बाहेर येतोय तो चांगला या पुढच्या त्यांच्या लाईफला फेस करण्यासाठी. सो बिग बॉस तुम्ही माऊली आहात माझ्यासाठी, म्हणजे जसं माझे प्रेक्षक माय बाप तेवढाच विश्वास बिग बॉसच्या घराला आहे, बिग बॉस वरती आहे. सो खूप काही दिले आणि तुम्हाला कधीच विसरणार नाही, तुमची जागा कायम यस खूप वरती असणार. विशाल थँक्यू सो मच राजश्री मराठीला वेळ दिल्याबद्दल. मिथून ते बिग बॉस आतापर्यंतचा सगळा प्रवास राजश्री मराठीने तुझ्यासोबत अनुभवलाय, त्यामुळे खूप छान वाटतंय तुला जिंकलेलं पाहून, आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच राजश्री मराठी. आणि म्हणजे तुम्ही भारी आहोत, म्हणजे खरं सांगू का राजश्री मराठी म्हणजे एक ब्रँड आहे आणि यस तो ब्रँड आय थिंक ब्रँड घडवतो म्हणण्यापेक्षा ब्रँड गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतो असं म्हणेन मी. तर ब्रँड गोष्टी ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवतो कारण लसीस प्रेक्षक मायबाप हे ब्रँड आहे. आणि तर खरंच भारी थँक्यू सो मच, असंच भारी भारी करा तुमचं काम आणि आमच्याशी असेच इंटरव्ह्यू करत राहा. खूप भारी वाटत तुझ्याशी बोलून. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच विशाल. रामकृष्ण रामकृष्ण.